युवा काँग्रेसच्या नेत्यांनी घाटकोपरच्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात घुसून फूल फेको आंदोलन केलं. गुजरातमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसनेही आंदोलन केलं. भाजपनं गुंडशाही चालवली असली तरी काँग्रेस गांधीजींच्या मार्गानं प्रेरित असल्याचं यावेळी युवक काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलंय. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील फोटोही फाडले. दरम्यान या कार्यालयात भाजपचे कार्यकर्ते आणि पोलीसही नव्हते. गुजरातमध्ये जसा भारतीय जनता पार्टीने आपले आमचे नेते राहुल गांधीवरती हल्ला केला, त्याच्या विरोधात आमच्या युवक काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आम्ही लोक इकडे प्रदर्शन करत आहेत. त्या लोकांनी आमच्यावर पत्थर मारला आहेत. आम्ही त्या लोकांना सबक देतो आहेत की आम्ही त्यांच्यावरती फूल मारणार आहेत आणि त्यांना हे बोलणार आहेत की हे लोकतंत्राची जी हत्या त्यांनी केली आहेत गुजरातमध्ये, याच्यावरती आमच्या घोर विरोध आहेत आणि याच्यावरती आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या नेते राहुल गांधीसोबत आम्ही चालणार आहेत. या संदर्भात अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशकर यांच्याकडून. प्रशांत, काय काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? कुणाला ताब्यात घेतलंय का पोलिसांनी? नक्कीच, या घटनेत तरी पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतलं नाही, कारण एसीपीग्रस्तचे जे सर्व पदाधिकारी होते हे त्या ठिकाणी एका ठिकाणी जमले होते पूजा हॉटेलच्या तिथे, आणि तिथून मध्ये भाजपचं जे जिल्हा काँग्रेसचं कार्यालय त्या कार्यालय फूल फेको आंदोलन करण्यासाठी त्या ठिकाणी पुढे रवाना झाले. गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या गाडीवर जर दगडफेक झाली होती आणि त्याची काच सुटली होती, त्याच्या निषेधार्थ ही जी पूर्ण जबाबदारी आहे ही पूर्ण गुजरात सरकारची आहे, भारतीय जनता पार्टीची आहे, असाच आरोप त्या युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी फुलं येऊन आतमध्ये फुलं फेकण्याचा प्रयत्न केला. ते भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यालयाच्या आतमध्ये पण गेले, जे गांधीजींचा वारसा सांगतायत की आम्ही फूल फेकू, त्याच कार्यकर्त्यांनी आतमध्ये जाऊन जी पोस्टर्स होती ती सुद्धा फाडायला कमी जास्त केलेलं नाहीये. एका ठिकाणी गांधीगिरी करायची आणि दुसऱ्या ठिकाणी ते पोस्टर फाडायचे, असा दोन्ही प्रकारचा दुटप्पी जो धोरण हे काँग्रेसने केलेलं आहे. आणि काँग्रेस भारतीय जनता पार्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून हे सगळे युवक काँग्रेसचे जे सगळे कार्यकर्ते होते त्यांनी या बीजेपी कार्यालयामध्ये प्रवेश केला होता. धन्यवाद प्रशांत या संपूर्ण अपडेट्स बद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.